नाशिक शहरवासियांसाठी एक वाईट बातमी, आज आणखी 4 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत। हे रुग्ण अंबड लिंक रोडवरील संजीव नगरमधील 1 ते 2 दिवसांपूर्वी बाधित आढळून आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली। नाशिकमधील आता कोरोना बाधित रुग्णांची संख्या 74 वर पोहोचली आहे। यामध्ये नाशिक शहरात 9 जिल्ह्यातील 4 तालुक्यांचा आणि 3 मालेगावमधून 69 रुग्ण बाधित आढळून आले आहेत। यामध्ये तिघांचा मालेगाव येथे मृत्यू झाला आहे, तर एक मृत्यू मालेगावातील तरुणाचा धुळे येथे झाला आहे। आज मिळून आलेले रुग्ण हे अंबड लिंक रोडवरील संजीव नगर परिसरातील आहे। या ठिकाणी गेल्या 3 दिवसांपूर्वी वयोवृद्ध महिलांचे कोरोना बाधित आढळून आल्यानंतर महिलांचे कुटुंबियांना संस्थात्मक स्थानबद्ध करण्यात आले होते। यामध्ये 2 मुलगी आणि सुनांचा समावेश होता। प्रतिनिधी अल्ताफ खान, महाराष्ट्र न्यूज 10, नाशिक।